स्वतः म्हणतो की नाही मुलगा मुलगी समान नाहीये. मित्रा खरं जर बोललं ना लांबच्याला काय जवळच्याला पण राग येतो हे खरंय. मी वाईट काय बोललोय मला हेच कळलं ना अजून पण काय वाईट बोललो बरं नेमकं मी सांगा बरं मला वाईट काय बोललोय. तुला मुलगी झाली असती तर काय केलं असतं तू, तू असं बोलला असता का, मी वाईट काय बोललो. बाळा तू किती बेजार करते का त्याला, तू किती बेजार करते का हा. इतकं बेजार करते असते त्याला कुणी हा. पण घेऊ बघा मित्रांनो तुम्ही बोलताना, तुम्ही बोलताना सगळेजण की असं चिवलं तुम्ही ओरडता, चिवलं तुम्ही ओरडता. बघा ती तोंडाची पपरी घेते सारखी सारखी जाऊन, निस्ते सीताफळ खाल्ले तिने सकाळपासून. हा थांब थांब, तिच्या अंगावरच उलटी करते मग तिला कळल. हे असं करते बघा असं, आणि सगळेजण बोलतात तुम्ही आता चिवकड लक्ष द्याना, चिवकड लक्ष द्याना, असं करते बघा ती नखरे. बाळा नको बेजार करू, एवढं बेजार नाही करायचं. बघ बरं किती बेजार करते अनु ती. ए माकडी चल आपल्याला देवीला जायचं लवकर, आवरायचं हा पटकन आवरायचं. मोबाईल नको घेऊ बाळासारखं. जाऊ दे आज चिव कसं मित्रांनो, आज आमच्याकडे झोपायला नव्हती, आज गेली होती मावशीच्या घरी तिकडे झोपली होती, आणि तिकडे गेल्यामुळे तिने आज शाळेला डबल सुट्टी आणली. नाही तशीच आहे ती. ए पिल्लू पिल्लू बघा आज शिवनं काय आणलं इकडे बघा, टोपी आणली बाळाला. कोण दिली मिळली का आणली तुम्ही आणली होय. तू आज अंगुल कम केली नाही, चेहरा तसा दिसायला लागला तुझा होय म्हणत बघा काम करत होती काम. ए पिल्लू चल उठ, चल 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 चल. मोबाईल नसतो दाखवायचा, मोबाईल लांब ठेवायचा बाळापासून. ए पिल्लू इकडे बघ. अच्छा अच्छा बच्चा अच्छ काय काय झालं बाळा तुला, काय झालं आज मित्रांनो? आंघोळ घातली त्याला तरी झोपण, रोज आंघोळ घातली की झोपत पण आज काय झोपच ना ती. आज डिस्ट लागली असून माझ्या सोनूला डिस्ट लागला, पप्पाची डिस्ट लागली सकाळी सकाळी. मी काय केलं माझी डिस्ट लागायला. हे कम काढलं तू, झिटू कम सोडला डबल घालाय. चल बरं ये आणू तिचं आवरून दे ना आणू. आता कसं झालं मित्रांनो, एक तर 9 दिवस पूर्ण देवीकडे जायला जमलं नाही, देवीचं मंदिर पण आहे आमच्या गावामध्ये, तिकडे काय जायला जमलं नाही. आता काय 12 दिवस झालेत काल, आज जायला जमतंय. तर त्यासाठी आज चिवला बोललो मी लवकर आहे म्हणलं, आपल्याला देवीकडे जायचंय, तिचं आवर जातो आम्ही. घेन तू पटकन आवरून घ्या. चल तुला यायचं ना, तुला माझ्यासोबत यायचं की नाही मला सांग. ए पिल्लू पिल्लू चल चल उठ 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 उठ. चल कसं खेळते कसं खेळते बघ, टिंग टिंग काय झालं. आणि असंच होणार आहे, थोडं रडलं तू मांडीवर घेतलं की डबल मांडीवर घ्यायचं म्हणून. तुला नसेल यायचं तर मी मात जातो दिदू, तुला आता सांगतो नसेल यायचं मी मात जाईन ना, तुला नेणार पण नाही मी. अनु आपण जे काल व्हिडिओ बनवला होता ना त्याचा खरंच लय जाणार राग आला बरं का. तू कमेंट्स बघितल्या नाही का हा, तू एकदा जा कमेंट्स बघ, तुला त्यावेळेस कळेल नेमकं काय प्रॉब्लेम आहे. सगळेजण एकदा परत जा आणि एकदा कमेंट्स वाचून ये. सगळ्यांचं म्हणणं असं येईल की तुम्हाला मुलगा झाल्यामुळे तुम्ही असं बोलायला लागले, मुलगा मुलगीमध्ये असमानता आणायला लागले, भरपूर जण कमेंट्स आल्यात तशा. पण आज जी सत्य परिस्थिती आहेच ना रे, कसं असतं आता किती जरी जीव तोडून सांगितलं सगळ्यांना तरी त्याचा विश्वास येणार नाही त्या गोष्टी. पण काही गोष्टी आपल्या जवळच्या घडलेल्या ना त्यामुळे तसं वाटतं ना, बाकी काय. मित्रांनो वाईट कुणी वाटू देऊ नका, मला त्या गोष्टीचा अनुभव आला. ए पिल्लू बर थांबा, आधी ह्याच बघू द्या काय, मी तुम्हाला बोलतो त्याच्याबद्दल. पिल्लू काय झालं तुला सांग, काय झालं
हा ए पिल्लुड्या जा झोपू दे त्याला बर चला ए तिचा आवरून दे पटकन चल बर बाळा चल आपण देवील जाऊन चल मित्रा खर जर बोललो ना लांबच्याला काय जवळच्याला पण राग येतो हे खरंय मी वाईट काय बोललो मला हेच कळलं ना अजून पण काय वाईट बोललो बरं नेमकं मी सांगा बरं मला वाईट काय बोललोय कालचा व्हिडिओ सगळ्यांनी पाहिलाच असेल त्या व्हिडिओमध्ये भरपूर जणांच्या अशा कमेंट्स आल्यात मित्रांनो तुला मुलगा झालाय म्हणून तू नखरे करायला लागला तुला जास्त झाला आता असं तसं हे झालं ते झालं तुला मुलगी झाली असती तर काय केलं असतं तू तू असं बोलला असता का मी वाईट काय बोललो मला एवढं सांगा मी वाईट काय बोललो माझ्या बोलण्यातून तुम्हाला वाईट काय वाटलं मी काही खोटं बोललो का आजची रिअल परिस्थिती आहे सत्य परिस्थिती आहे ती आत्मसात केली पाहिजे याच्या पलीकडे काय नाही मित्रांनो तुम्हाला वाटतंय ना मुलगा मुलगी समान आहे नाहीये मी असं स्वतः म्हणतो की नाही मुलगा मुलगी समान नाहीये का बोलतोय याच्यामागे काहीतरी रिझन असेल ना त्यासाठीच बोलत असेल ना मी काहीतरी की कुणीतरी येऊन जाणार बोलणार की बाबा तू काय तुला मुलगा झाला म्हणून तू असं बोलायला तुला मुलगी झाली असती तू असं बोलला असता का मुलगी जरी असती ना तरी काही वाटलं नसतं मी याच्याबद्दल बोलत नाही की मुलगीच व्हायला पाहिजे मुलगाच व्हायला पाहिजे याच्याबद्दल मी बोललेलोच नाही मित्रांनो माझं एकच म्हणणं आहे की मुलगा मुलगी समान नाही मी एवढंच बोललो मी बोललो होतो काल की बाबा मी स्पष्टीकरण देईल की लोकांचं असं म्हणणार तू स्पष्टीकरण देणार आम्हाला कोण झाला मुला मुलीमध्ये भेदभाव करणारा तो कोण झाला अरे मला जे वाटलं मी तेच सांगितलं ना खरंच मित्रांनो सत्य परिस्थिती आहे मी माझं स्वतः अनुभवलेलं स्वतः आज विचार करायची गोष्ट आहे आज आजच्या परिस्थितीत विचार करायची गोष्ट आहे आज मला आई नाही आहे आणि त्यामध्ये मला भाऊ बहीण कुणीच नाही आहे मी फक्त एकटा आहे माझ्या आई वडिलांना एकटा होतो त्यानंतर आई सोडून गेली आज विचार करायची गोष्ट आहे जर माझ्या वडिलाला जर मुली असत्या त्यांचा सांभाळ कोण केला असता कुणी केला असता मला सांगा ना आता कसं आहे घरचंच उदाहरण आहे मित्रांनो खूप लांबचं नाही आहे जवळचं आहे घरचं आहे फॅमिलीमधलंच उदाहरण आहे आज त्यांना मुलगा नाही आहे त्यांची परिस्थिती एवढी बेकार आहे ना खरं सांगतो खूप म्हणजे खूप बेकार आहे मान्य आहे 100 एखादा वाईट मुलगा निघाला आई बापाला सांभाळणार नाही मान्य नाही ती पण गोष्ट मला मान्य नाही पण सगळे सारखे नसतात मित्रांनो एक लक्षात ठेवा सगळे सारखे नसतात 100 जण जरी चांगला निघाला ना तेवढाच बस त्याच्यातच सगळे खुश राहतात पण एवढं लक्षात ठेवा तुमचं जे म्हणणं आहे ना ते चुकीचं आहे आणि मी याच गोष्टीमुळे मी म्हणत आलेलो की मुलगा मुलगी समान नाही आणि जरी मला मुलगी झाली असती ना शेवटी माझी आहे मी त्यात चुकी राहिलंच असतो ना त्याच्याबद्दल तशी काही अडचण नाही आहे मुलगा हो मुलगी हो आहे आपलं ते सांभाळतो लागणारच ना त्यात काही चुकलं का नशिबाने देवाने मला मुलगा दिला त्यात मी खूप हॅप्पी आहे माझी फॅमिली सगळेजण हॅप्पी आहेत ना खूप हॅप्पी आहेत आणि ते खरं आहे सत्य परिस्थिती आहे आणि खोटं नाही सांगत मित्रांनो कालचा व्हिडिओ आता परत जाऊन पाहा तुम्ही इतक्या वाईट कमेंट्स केलेत ना खूप म्हणजे खूप वाईट कमेंट केलेले आज एवढी बेकार कंडिशन आहे मित्रांनो नाव घेणार नाही माझ्या फॅमिलीमधले जवळचे आहेत माझ्या ते आज त्यांना मुलगा नाही आहे त्यांची परिस्थिती काय ही आज माझी मला माहिती आहे मुलगा खरंच गरजेचा आहे मित्रांनो तुम्हाला वाटत असेल भले तू कसा का असाना पण माई बापाला सांभाळल म्हणजे सांभाळल आणि कोणी किती काहीही बोलू द्या काहीही बोलू द्या फरक पडणार नाही मित्रांनो खरं सांगतो फरक अजिबात पडणार नाही मी माझ्या गोष्टीवर ठाम राहणार आहे मुलगा आणि मुलगी समान नाही आहेत मी एवढं अजून पण बोलणार आहे शेवटपर्यंत बोलत राहील आणि ही खरं आहे सत्य परिस्थिती आहे आणि कसं आहे माहिती आहे का ज्या ज्याला ह्या गोष्टी आहेत ज्याच्याकडे ह्या गोष्टी आहेत मुलगा आहे मुलगी आहे तोच फक्त बोलून जातो की मुलगा मुलगी समान आहे पण आज खोटं नाही सांगत ज्याच्या घरात मुलगा नाही आहे ना त्याचे खरंच खूप म्हणजे खूप खूप बेकार आलेत खूप एवढंच कशाला हो ज्या वेळेस अनुष्काच्या डिलिव्हरी आम्ही हॉस्पिटलला नेलं होतं साईडच्या बेडवर एक बाई होती तिला अगोदर 3 मुली होत्या त्याच्यानंतर 4थी मुलगी झाली खोटं नाही सांगत ढसारा रडली ती असतात राव काही गोष्टी वाईट असतात पण कसं असतं कोणाला या गोष्टी मान्य नाही आहेत नुसतं बोलणारे बोलून जातात मुलगा मुलगी समान मुलगा मुलगी समान मुलगा मुलगी समान फक्त एवढंच बोलून जातात पण लाईफमध्ये मुलगाही गरजेचा आणि मुलगीही गरजेची एवढं मात्र लक्षात असू द्या कधी पण लक्षात असू द्या आणि वाईट नाही आहे हे खरं आहे आजची सत्य परिस्थिती आहे आणि मी माझं भाग्य समजतो मला मुलगा पण आहे मुलगी पण आहे दोन्ही पण आहेत